तुम्ही कधी पंढरपूरला गेला? चंद्रभागेचं दर्शन करून वरती आल्यानंतर पहिल्यांदा लागते ती चोखोबरायांची समाधी. पहिल्यांदा तुम्हाला चोखोबराय विचारतात, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. आला का पंढरपूरला? आलो ना. आधी माझ्यासारखा चोखो, कारण आयुष्यभर देवाबरोबर तेच भांडण केलं ना. उस डोंगा परी रसनो हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंग. चोख हा डोंगा परी भावनो हे डोंगा, काय भुलला सिवरलिया रंग. त्या चोखोबरांच्या जीवनातला प्रसंग. एक दिवस चोखोबराय स्वतःच्या झोपडीमध्ये प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करत असताना, चोखोबरांच्या पत्नीचं नाव सोयराबाई, सोयराबाई 9 दिवसावर बाळंतपण आलं होतं. सोयराबाई धावत धावत आली, चोखोबरांचं भजन थांबवलं. काय सारखं भजन करत बसताय, 9 दिवसावर माझं बाळंतपण आलं. कुणीतरी सोबतीला आणून ठेवा, साहित्याची जुळवाजुळव करा का, सारखंच भजन करत बसताय. चोखोबरांना राग आला, आईनं माझं भजन थांबवलं. चोखोबराय झोपडीतून बाहेर पडले आणि प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करत 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 चोखोबराय बुलढाणा जिल्ह्यामध्ये मेहूणपुऱ्याला आपल्या बहिणीच्या गावाला निघून गेले. बर नुसते निघून गेले नाहीत, न पुस्ताची गेला बहिणीची या गावा, आनंदे केशवा आळवीत रामकृष्ण गीती गात, टाळची पुळ्या वाजवीत छंदे आपुल्या नाचत निज घेऊन फिरत गा. प्रभू परमात्म्याचं नामचिंतन करत करत चोखोबराय आपल्या बहिणीच्या गावाला निघून गेले. न्याहारीची वेळ झाली, चोखोबराय घरी भोजना करता आले नाहीत. दुपार झाली, 3 सांज झाली, तरी चोखोबराय घरी आले नाहीत. काळजीपोटी ती घरातून बाहेर पडली. अशा अवस्थेमध्ये सगळा गाव धुंडून काढला, पण चोखोबराय कुठं सापडले नाहीत. डबडबल्या डोळ्यानं सोयरा घरात आली, दोन्ही गुडघ्याच्यामध्ये मुंडकं घासलं, ढसा ढसा रडत बसली. माझंच चुकलं, मीच प्रपंचाची कटकट माझ्या धनेला सांगितली आणि प्रपंचाच्या कटकटीला वैतागूनच माझा धनी घर सोडून निघून गेला. आबळाकडे तोंड केलं, हे विठ्ठला अरे उभ्या आयुष्यात कधी धान्याला प्रपंचाची कटकट सांगणार नाही, एवढा या गरिबींचा गुन्हा माफ कर, माझा पती परत घरी आण, माझा पती परत घरी आण. 9 दिवस रडण्यामध्ये निघून गेले. बाळंतव्यथा सुरू झाल्या, अंगावर गाठीगाठीचं लुगडं होतं, केस विस्कटलेले होते. डबडबल्या डोळ्यानं सोयरा गाडा 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 लोळू लागली. आता कोणी नाही माझ्याजवळ, आता कसं व्हायचं माझं. विटेवरच्या भगवान परमात्म्याला गहिवरून आलं, आज जर चोखोबरायांच्या पत्नीचं काही बरं वाईट झालं ना तर गुन्हा चोखोबरायांचा नाही, गुन्हा माझा आहे. पण बाळंतपणाचं काम पुरुषानं कसं करावं? विटीवरून उडी मारली, पितांबर सोडला, शालू नेसला, साडी नेसली, भगवान परमात्म्यानं चोखोबरायांच्या बहिणीचं निर्मलाबाईचं रूप घेतलं. झोपडीच्या दरवाज्यावर आला आणि थाप मारून सांगू लागला, वहिनी उघडा दार हा कामारी हो, वहिनी उघडा दार हा कामारी. चोखोबाची बहीण झाला शारंगर, वहिनी उघडा दार हा कामारी. आवाज ओळखीचा वाटला, डबडबल्या डोळ्यानं सोयरा उठली, जसं आपल्या ननंदेला पाहिलं आनंद झाला, कडकडून मिठी मारली, अगदी देवासारखं तुम्ही धावून आला. आता देवासारखं धावून आला होता का? देवच होता, पण तिथं सुद्धा संधी तो सोडत नाही. काय सांगायला लागली? देवानं धाडलं. देवानं नाही धाडलं, तू तुझ्या धान्याजवळ निरोप दिला, तुझा निरोप घेऊन तुझा धनी बुलढाण्याला माझ्या गावी आला आणि तिनं सांगितलं, ताय तुझ्या वहिनीचं बाळंतपण 9 दिवसावर आले, जा तेवढं बघून घे. बघा कसलाही संबंध नव्हता, वेल्डिंग मारून दिलं. माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणचे देव. आता देवाजवळ प्रसूतीचं साहित्य नाही का? प्रसूतती झाली, पुत्र झाला तिला. पुत्र झाल्याबरोबर परातीत साखर घेतली, सगळ्या गावभर तो भगवान परमात्मा साखर वाटू लागला. ताय माय अक्का साखर घ्या. कसली साखर? माझ्या चोखोबाशी पुत्र झाला. बारशाचा कार्यक्रम एवढ्या थाटात केला, संपूर्ण गावाला लाडवाचं जेवण घातलं, संपूर्ण लाडवाचं जेवण घातलं, बाळाचं नाव कर्म मेळा ठेवलं. 1 महिना झाला. 1 महिना झाल्यानंतर चोखोबरायांना आपल्या पत्नीची आठवण झाली. कधी? 1 महिना बायकोची आठवण नाही, प्रपंचाची आठवण नाही महाराज, 1 महिना. आपण एरवी कधी पंढरपूरला गेलो तर गाडीतनं उतरलो की ड्रायव्हरला सांगतो, गाडी वळवून लाव, वळवून लाव. आधी गाडीचं तोंड गावाकडं, मग जातंय देवाकडं. नाही अहो, पायीवारीचा 21 दिवसाचा प्रवास सण होत नाही महाराज. 21 दिवसाचा प्रवास, पहिल्याच मुक्कामावर फोन असतोय, नवजीवलीस का? आता एका दिवसात मरायला लागली होती. पण 1 महिना बायकोची आठवण नाही महाराज, 1 महिना. 1 महिन्यानं आठवण झाली निर्मले. 9 दिवसावर तुझ्या वहिनीचं बाळंतपण आलं होतं. काय झालं असेल तिचं? गठोडं उचललं, आपलं घर सोड, बहिणीचं घर सोडलं. जसं बहिणीचं घर सोडलं तसं भिंतार संदेशानं या बाबाला इकडं कळलं आणि यांनी हुरहुर लावली. सोयरे, 1 महिन्याची धान्याची परवानगी काढून आली होती ग, 1 महिन्याची परवानगी काढून आली होती. 1 महिना निघून गेला, मला माझा धनी राग धरलं, माझा माल मला माझ्या घरी गेलं पाहिजे. सोयरा म्हणते, थांबा, तुमचा दादा येऊ द्या,
या कठीण प्रसंगी तुम्ही मदतीला धावून आला. तुमचा दादा तुम्हाला साडी चोळी घेईल आणि मग तुम्ही जा. निर्मलाबाईच्या रूपातला भगवान परमात्मा बोलतोय, तो याला लागलाय म्हणून तर मी इथून निघालो ना, तो याच्या आत घर सोडलं पाहिजे. गाठोडा उचललं, घरातून बाहेर पडली, सोयरा धावत आली, थांबा या गरिबींची तेवढी चोळी तरी घेऊन चला. तेवढ्याला भगवान परमात्मा म्हणतो, कसा सोयरे, अगं तुला वाटतं ना माझ्यासाठी काय करावं, तर माझ्यासाठी फक्त एवढंच कर, प्रभू परमात्म्याचं नाम चिंतन करणाऱ्या तुझ्या धन्याला आणि माझ्या दादाला प्रपंचाची कटकट कधी सांगू नकोस, आणि माझ्या भाच्याला व्यवस्थित सांभाळ. सगळ्या गावातल्या महिला निरोप देण्याकरता आल्या. निर्मलाई गावातून बाहेर पडली आणि चोकोबराई गावात शिरले. जसं चोकोबराईंना पाहिलं, सोयरीला आनंद झाला, धावत धावत आली. चोकोबराईंना पाहिल्याबरोबर आपलं बाळ चोकोबराईंच्या हातावर दिलं, हा आपला मुलगा कर्म मिळा. आणि पहिल्यांदा सोयरीनं चोकोबराईंचं दर्शन घेतलं. मला असं वाटतंय, हा जर प्रसंग सन 2022 घडला असता आणि बाळंतपणाच्या कटकटीला वैतागून बुवा घर सोडून निघून गेला असता आणि एका महिन्याने तू जर वापस आला असता, तर त्याच्या स्वागताकरता काय काय स्वागत कमिट्या स्थापन झाले असते, नाही का? घटस्फोटाचा पेपरच घेऊन बसली असते, मला राहायचंच नाही म्हणले असते. पण तयाची ती कांता तयाचं सारखी. निर्मलाबाई भेटली का? आता भेटाय का? एक महिना तिच्याकडेच राहिलो ना, काय बोलायला लागला? एक महिना तुमची बहीण हित होती, दोघांचं भांडण. मग शेजारच्या महिलांनी सांगितलं, निर्मलाबाईनं तुमच्या पत्नीचं बाळंतपण केलं. आणि मग चोकोबरांच्या डोक्यात प्रकाश पडला, आबळाकडे तोंड केलं, ए विठ्ठला, अरे माझ्यासारख्या चोकोबरांच्या पत्नीचं बाळंतपण करण्याकरता तुला पितांबर सोडून शालू नेसावं लागला. देवा सोयरे भाग्यवान आहे सोयरे, मोठमोठ्या योग्यांच्या ध्यानाला न जाणारा भगवान परमात्मा येतो काय, तुझं बाळंतपण करतो काय, सोयरे भाग्यवान आहे सोयरे. का भगवान परमात्माला चोकोबराईने आपलं संपूर्ण जीवन प्रभू परमात्म्याच्या चरणावरती समर्पित केलं म्हणून आला. चोकोबराईने रात्रंदिवस प्रभू परमात्म्याचं भजन केलं. कसं? गढोबार. अभंगाच्या प्रथम चरणात तुकाराम महाराज पहिला शब्द वापरतात, माझ्या. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला मार्गदर्शन करतात, नेमकं माझं म्हणावं कोणाला? आपण कोणालाही माझं म्हणतोय, दुःखाला कारणीभूत ठरतोय. माझं कोण आहे हे कळण्या अगोदर मी कोण आहे हे कळणं गरजेचं आहे. जोपर्यंत मी कोण आहे हे कळत नाही ना, तोपर्यंत माझं कोण आहे हे कळत नाही. जर मी पती असेल तर पत्नी माझी आहे, जर मी भाऊ असेल तर बहीण माझी आहे, जर मी वडील असेल तर मुलगा माझा आहे, जर मी गायक असेल तर स्वर माझा आहे, जर मी वादक असेल तर ताल माझा आहे, जर मी कीर्तनकार असेल तर पाकिट माझा. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज सगळं जग तुमच्या पाया पडतं असे तुम्ही आहात तरी कोण? महाराजांनी मोठ्या अभिमानाने सांगितलं, मी वासुदेव तत्वता अहम परमात्मा. महाराजांना मी कळल्यानंतर महाराजांना माझं कळालं, कारण या जगामध्ये दोनच व्यक्ती माझे आहेत, एक तर देव माझा किंवा संत माझे. साधकांचा माय बाप दरुशने हरे ताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. ज्ञानाचा सागर सखा माझा ज्ञानेश्वर. किंवा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा श्री विठ्ठल. Hello!
माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. एकतर देव माझा किंवा संत माझे, म्हणून तुकाराम महाराज तुम्हा मला मार्गदर्शन करतात. माझं म्हणावं कोणाला? माझ्या विठोबाचा. आता विठोबाचाच का? बळीया माझा पंढरीराव, उदंड पाहिले उदंड ऐकिले रा, उदंड वर्णिले क्षेत्र महिमे ऐसे चंद्र भागा, तैसे भीमती ऐसा विठेवर देवको. म्हणून माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु. तो देव तर आहेच, परंतु कृष्ण वंदे जगद्गुरु. तो एवढ्यावर थांबत नाही, तो भगवान परमात्मा त्यांच्या देह भाव वासना पुरवतो. अभंगाच दुसरे देह भाव चरणात महाराज सांगतात, पडिये देह भाव पुरवी वासना अंतिते आपना पाशी हवे. तर भगवान परमात्मा त्यांच्या देह भाव वासना पुरवतो. इच्छा पूर्ण केली कोणाची? सुदामा ब्राह्मण दुःखे दारिद्र्य पीडिला, हो मुष्टीभर पोहे घे बोनी त्याचे भेटी लागे देखो निया गाव सोनिया. नुसता गाव नाही महाराज, मसन वाटा सुद्धा सोन्याचा केला. अर्जुनाचा काम पूर्ण करण्याकरता भगवान परमात्मा स्वतः सुभद्रा झाला.